आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम द्या, रयत क्रांती संघटना मोटरसायकल मोर्चा काढून कारखाना प्रशासनाला निवेदन. इचलकरंजीत रयत क्रांती संघटनेच्या वतीने एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम द्या अशी मागणी करत मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनाला देण्यात आले. येथील रयत क्रांती संघटनेच्या वतीने एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम द्या अशी मागणी करत मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस विनायक कलढोणे यांच्या नेतृत्वाखाली देशभक्त रत्नापन्ना कुंभार सहकारी साखर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी संदीप भातमारे, युवा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीने प्रेम आवळे, प्रवीण केरले, गणपती शिंदे, सुरेश माळी, जीवा पाटील, जयसिंग निवडे, भिकाजी कुंभार, सचिन बेलेकर, संदीप पाटील, इरफान शेख, राहुल चांदणे, विश्वास हजारे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. मशागतीसाठी अडचणी असल्यामुळे आणि एफआरपीची रक्कम उर्वरित राहिल्यामुळे आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही मोटरसायकलद्वारे रॅली काढून आज पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एन पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. आणि इथं निवेदन दिल्यानंतर चेअरमन साहेबांनी 15 दिवसाची अवधी घेतलेला आहे आणि 15 दिवसामध्ये एफआरपीची रक्कम क्लिअर करतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना 15 दिवस वाट बघणार आणि त्याच्यानंतर परत एकदा संवाद साधून पुढची दिशा ठरवेल.